नमस्कार, मी विवेक रणावरे. वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या आजच्या सेशनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. माय डिअर फ्रेंड्स, सांगताना खूप आनंद होतोय. थोडंसं बॅकग्राऊंड सांगेन. आजचा सेशन खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज जी नवीन मंडळी आलेली आहे, डेफिनेटली आज तुमच्यासाठी एक अफलातून संधी आहे. एक खूप आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज घेणार आहात. आज आपण ज्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल जगतोय, त्या लाईफस्टाईल मधून बाहेर पडण्यासाठी, आपल्या जीवनाला अपग्रेड करण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी आजची संधी अतिशय महत्त्वाची आहे. मी बेसिकली साधारण 20 वर्षांपूर्वी ह्या टेरेक्सरिंगच्या बिझनेसला सुरुवात केली. ऍक्सिडेंटली आलो मी ऍक्च्युली ह्या बिझनेसमध्ये. बॅकग्राऊंड जर बघितलं तर अगदी वडील असोत किंवा आजोबा असोत, यांनी व्यवसाय कुठलाही केलेला नव्हता. दोघांचाही नोकरीचंच बॅकग्राऊंड होतं. आजोबांनी साखर कारखान्यामध्ये काम केलं होतं, वडिलांनी मिलिटरीसाठी काम केलं 22 वर्ष, टाटा मोटर्ससाठी काम केलं 18 वर्ष. आणि कदाचित ते बाळकडू आपण म्हणतो ना, ते नोकरीचंच बाळकडू होतं. सो लहानपणापासून नोकरीमध्ये वडील असल्यामुळे आणि आई त्यांना सपोर्ट करण्यासाठी शिवणकाम करायची, सो पैशांसाठी बरीचशी ओढाताण होताना मी बालपणी फार गोष्टी पाहिल्या होत्या. आणि कुठेतरी आतमध्ये असं वाटायला लागलं की नोकरी करून करून कदाचित आपण आपल्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगू शकत नाहीये. आणि हे बेस्ट आपण कुठे पाहतो तर आपल्याच घरामध्ये बघतो. मग आपले चुलते असतील, मावशी असेल, काका असेल, आपल्या शेजारी पजारी राहणारी मंडळी असेल, तर याच्यामध्ये एक गोष्ट होते की जर नोकरी करणारा व्यक्ती असेल आणि त्यांचे फ्रेंड सर्कल जर आपले असतील तर आपल्या मध्ये कॉम्प्रोमाइजेसची चर्चा होतच असते. तडजोडी आपण ज्या जीवनामध्ये करतोय त्याच्या गप्पा गोष्टी होतच असतात. आणि जर त्यामध्येच आपली मित्रमंडळी किंवा क्लासमेट्स असतील, वर्ग मित्र असतील, ही जर मंडळी कुठेतरी बिझनेसमध्ये त्यांची फॅमिली इन्वॉल्व असेल, तर त्यांच्याने आपल्या बोलण्यामध्ये थोडा का होईना फरक आपल्याला जाणवतो. आणि लहानपणापासून त्यामुळे माझ्या मनामध्ये असं वाटायला लागलं की आपल्याला काही केलं तरी बिझनेस केला पाहिजे. आपण नोकरीमध्ये कदाचित सगळ्या गोष्टी उपभोगू शकणार नाही. नोकरीमध्ये कदाचित आपण आपली इच्छा आकांक्षा इच्छेप्रमाणे जगता येणार नाही. त्यावेळेला व्हेरी फ्रँकली स्वप्न वगैरे असं काही वाटत नव्हतं, पण किमान मनाला वाटेल तशा पद्धतीने तरी आपलं जीवन जगता आलं पाहिजे. आणि माय डिअर फ्रेंड्स, अशा कॉम्प्रोमाइजेस मधून पुढे जात होतो. कॉलेज शिक्षण सुद्धा संपलं, डेअरी टेक्नॉलॉजी मी आरेला मुंबईला केलं आणि मी जॉबला सुद्धा लागलो. वडिलांनी सुद्धा खटाटो बराच केला होता की मी टाटा मोटर्स त्यांच्या कंपनीमध्येच नोकरी करेल, पण त्यावेळेला माझी इच्छा नव्हती. मला शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि मला माझ्या सेक्टरमध्ये जायचं होतं, कारण माझ्या डोक्यामध्ये सतत बिझनेस फिरत होता. सो मी डेअरी टेक्नॉलॉजी कम्प्लीट केल्यानंतर वारणा डेअरी, पोन्सल इंडिया लिमिटेड, क्वालिटी आईस्क्रीम, विक्रम डेअरी, देवश्री फूड्स अशा बऱ्याच ऑर्गनायझेशन्समध्ये काम केलं. आणि सुपरवायझर पासून काम करत करत मी अगदी प्लांट इन्चार्ज पर्यंत गेलो. दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस मी वारणा डेअरीमध्ये काम करत होतो त्यावेळेला एक इन्व्हिटेशनने माझं पूर्ण लाईफ ट्रान्सफॉर्म केलं. चेंज नाही म्हणाल, मी ट्रान्सफॉर्म केलं. मनामध्ये स्तुप्त इच्छा होतीच की आपल्याला कॉम्प्रोमाइजेस तोडायचे, आपल्याला व्यवसाय करायचे, पण पाठबळ मिळणार नाही माहिती होतं. वडिलांनी चक्क हातवरती केले होते की व्यवसाय वगैरे जर करायचा असेल तर TTMM, तुझं तू बघ माझं मी बघतो, तुला 2 बहिणी आहेत, आम्ही घरातून तुला जेवढं काही सपोर्ट करू शकतो तो फक्त शिक्षणाच करू शकतो आणि तो ऑलरेडी केलेला आहे. आता तू नोकरी करतोयस त्यामुळे तुझं तू बघायचं. माय डिअर फ्रेंड्स, आणि ती सुप्त इच्छा कुठेतरी नेटवर्क मार्केटिंग किंवा तुम्ही डायरेक्ट सेलिंग मल्टीलेवल मार्केटिंगच्या बिझनेस प्रेझेंटेशनमध्ये बसल्यानंतर एक होप मिळाला. मी त्यावेळेस मुंबईमध्ये होतो, 98-99 गोष्ट आहे. आज जसं आपण एका झूम मिटिंगच्या माध्यमातून आपल्या घराच्या कम्फर्टमध्ये हा बिझनेस प्लॅन समजून घेतोय किंवा ही ऑफर समजून घेतोय की कसं मला माझ्या प्रोफेशनला सांभाळून, माझ्या नोकरी व्यवसायाला सांभाळून मी हा व्यवसाय कसा करू शकतो, मी माझ्या इच्छा आकांक्षा कशा पूर्ण करू शकतो. त्यावेळेस आम्हाला कुठेतरी इन्व्हिटेशन देऊन बोलवलं गेलं, घरामध्ये आम्ही कोणाशी जाऊन बसलो. त्या बिझनेस प्लॅनमध्ये ऍक्च्युली त्या मिटिंगमध्ये म्हणून आपण पहिलीच माझ्या जीवनामधली ती बिझनेस मिटिंग होती असं म्हणायला हरकत नाहीये. फार काही कळलं नाही बेसिकली, येस खरंच सांगतो फार कळलं नाही. आजही कदाचित बघा ह्या पूर्ण 40 मिनिटाच्या प्रेझेंटेशनमध्ये, आपण .9:40 प्रेझेंटेशन संपेल, या 40 मिनिटाच्या प्रेझेंटेशनमध्ये कदाचित तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजतील मी असं म्हणत नाहीये. म्हणजे मी तुम्हाला डाऊट करत नाही की तुम्हाला कळणार नाही कुठल्या गोष्टी, नो. बट येस, मला सुद्धा 1 तासाच्या मिटिंगमध्ये फक्त एक होप मिळाला होता, एक आशेचा किरण होता की आपल्याला बिझनेस करता येईल. कुठलंही बॅकग्राऊंड आवश्यक नाहीये, भांडवल आवश्यक नाहीये, अनुभवाची गरज नाहीये, राईट. क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स वगैरे ह्या गोष्टी नको आहेत. दुकान करायचं नाही, गोडाऊन करायचं नाही, ऑफिस करायचं नाही, लेबर्स ठेवायचे नाहीत, ऑफिस स्टाफ नको आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. त्यावेळेला नुकतंच सर्व्हिस सेक्टर माझं चालू झालं होतं, त्यामुळे मला हे पचत नव्हतं. पण
जी सुप्त इच्छा होती की आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि बिन भांडवली जर व्यवसाय करायचा तर कोणी नाही म्हणणार नाही, ना मी नाही म्हणणार, ना माझ्या घरचे नाही म्हणणार. आणि मी होप घेतला त्या दिवशी त्या मीटिंग मध्ये. आज सुद्धा आजच्या सेशन मध्ये मला फक्त एकच गोष्ट बघायची, दॅट इज काय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक होप, एक आशेचा किरण घेऊ शकता का आजच्या सेशन मध्ये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट माय डियर फ्रेंड्स. कारण त्या दिवशी मी व्यवसाय करण्यासाठी क्वालिफाईड नव्हतो, माझा अनुभव नव्हता, अजिबात म्हणजे काही काहीच बॅकग्राऊंड सुद्धा नव्हतं. आज कदाचित आपल्या बाबतीमध्ये सुद्धा असं असू शकतं किंवा कदाचित तुम्ही व्यवसायामध्ये कुठला तरी असूही शकता, काही फरक पडत नाहीये. हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला इथेच येऊन शिकावं लागतं आणि मग पैसे मिळतात. आपल्या इथे आज तुम्ही सगळी मंडळी, जी नवीन मंडळी हा सेशन ऐकताय, तुम्ही क्वालिफाईड नाही आहेत बिझनेससाठी. आम्ही तुम्हाला क्वालिफाईड करणार आहोत, आम्ही तुम्हाला ट्रेन करणार आहोत. जसं माझं सुद्धा ट्रेनिंग झालं, मागच्या कित्येक वर्षांमध्ये मी स्वतःला अपडेट आणि अपग्रेड केलं आणि मी नोकरीतून राजीनामा दिला. मी फुल टाईम या प्रोफेशनमध्ये आलो. मी डायरेक्ट सेलिंग 6 वर्ष डायरेक्ट सेलिंग केलं, 2004 सालापर्यंत सक्सेसफुली. फॉरेन टूर असेल, फोर व्हीलर असेल, आपल्या घराण्यामधली पहिली फोर व्हीलर मी ह्या व्यवसायामधनं घेऊ शकलो. त्याच्यानंतर मी गाड्या बदलत गेलो, मी माझे अपडेशन्स करत गेलो, माझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये जबरदस्त परिवर्तन झालं, जबरदस्त डेव्हलपमेंट झाली. आणि मी नकळत कधी ट्रेनर झालो मला कळलं नाही आणि मी डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस क्विट केला आणि मी ट्रेनिंग प्रोफेशन स्वीकारलं. 12-15 वर्ष मी मागची ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सी करतोय आणि या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच डायरेक्ट सेलिंग कंपनीज बरोबर काम करण्याचा, मला योगदान करण्याचा म्हणे या इंडस्ट्रीला संधी मिळाली. आणि आता सेटलमेंटच्या दृष्टिकोनातनं जर पॅसिव्ह इन्कम क्रिएट करायचा असेल तर डायरेक्ट सेलिंग शिवाय सोपा पर्याय दुसरा कोणताही नाहीये. आणि पुन्हा एकदा ऍज अ डिस्ट्रीब्युटर मी ओके लाईफ केअर, ज्या कंपनीचं प्रेझेंटेशन आपण आता पाहतोय, त्या बिझनेसला सुरुवात केली मागच्या मार्चमध्ये आणि लॉकडाऊन झालं. माय डिअर फ्रेंड्स, जून महिन्यापासून ऍक्च्युअली फील्डवरती बिझनेसला सुरुवात झाली. 6,000 पासून 1.5 लाखापर्यंतचा पेआउट जनरेट केला. कसा जनरेट झाला, का जनरेट होऊ शकतो, तुमच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात, आपण आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये समजावून घेऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर समजा आत्ताचं आयुष्य तुम्ही जे काही तडजोडी करताय त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर पुढची 30 मिनिटं आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहेत. सो स्टे ट्यून माय डियर फ्रेंड्स. नाव कदाचित इथून पाठीमागे अगोदर नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टीलेवल मार्केटिंग सिस्टम कदाचित तुम्हाला माहित असेल, कदाचित तुम्हाला ओके लाईफ केअरचा प्लॅन सुद्धा माहित असेल. मी तुम्हाला अशा काही गोष्टी शेअर करणार की आम्ही काय करतो आणि आम्ही कशा पद्धतीने करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, नेटवर्क मार्केटिंग करत असताना, निर्णय घेत असताना थोडस वस्तुस्थिती बघूया आपण. आज मार्केट काय आहे आणि आपली सुद्धा वस्तुस्थिती काय. आज तुमच्यापैकी जी मंडळी नवीन आहेत किंवा इव्हन जुनी मंडळी आहेत, तुम्ही ह्या 4 क्वाड्रंट्समध्ये सामावलेले आहात. 4 क्वाड्रंट्स कसे आहेत, आता डाव्या साईडला तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ऍक्टिव्ह इन्कम आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट, ई आणि एस. राईट साईडला तुम्हाला दिसतंय पॅसिव्ह इन्कम, राईट, ज्याच्यामध्ये बिझनेस किंवा बिग बिझनेस मी म्हणेन आणि इन्व्हेस्टर. ह्या कॅटेगरीमध्ये आपण बेसिकली कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि आपण उत्पन्नाचं साधन म्हणून, उपजीविकेचं साधन म्हणून आपण ते स्वीकारलेलं आहे. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, नोकरी करणारं व्यक्तिमत्व. आज तुम्ही मी सुद्धा ज्या वेळेला वारणा डेअरीमध्ये काम करत होतो किंवा वडील मिलिटरीमध्ये काम करत होते किंवा टाटा मोटर्समध्ये जॉब करत होते, आजोबा आमचे साखरवडीला साखर कारखान्यामध्ये जॉब करत होते, जोपर्यंत नोकरी केली तडजोडीमध्ये आयुष्य काढलं, नोकरी संपली, उत्पन्न शून्य. माय डिअर फ्रेंड्स, आणि मेजॉरिटी नोकरी करणे, अगदी क्रीम क्लासमध्ये जर नोकरी नसेल, जनरल मॅनेजर, डिरेक्टर, मॅनेजिंग डिरेक्टर, व्हाईस प्रेसिडेंट, स्टेक होल्डर्स, अशा जर नोकऱ्या आपल्या नसतील तर कदाचित बऱ्याच वेळेला 95% लोक नोकरी किंवा छोट्या उद्योगामध्ये जे अडकलेले आहेत, उपजीविकेचं साधन म्हणून नाईलाज आहे, कॉम्प्रोमाइजेस तडजोडीच्या आयुष्यामध्ये जगतात. नोकरदाराच्या घरामध्ये कित्येक वर्ष रंग निघत नाही, कित्येक वर्ष गळलेला कदाचित नळ टिपटिप टिपटिप करत असतो, बदलल्याला अवघड जातं. मी अनुभवले बऱ्याच वेळेला की माझ्या आयुष्यामध्ये दिवाळीला मनसोक्त फटाके उडवायचे, नाही उडवतायत, लिमिटेड फटाके आहेत, तुळशीच्या लग्नापर्यंत ते वाचवायचे. एखाद दुसरा फुलबाजीचा बॉक्स जर राहिला तो पुढच्या दिवाळीपर्यंत ठेवलेला आहे आम्ही, येस ठेवलेला आहे. कदाचित ती जडणघडणच तशी होती, पुरून पुरून उरून उरून सगळं वापरायची. बऱ्याच वेळेला असंही घडलेलं आहे की दिवाळीसाठी नवीन ड्रेस जो घ्यायचा आहे तो स्कूलचा युनिफॉर्म घेतला जातोय, जून मध्ये न घेता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये दोन्ही कामं एकत्र होतील. सो मेजॉरिटी, मला तर असं वाटतं की सर्वसामान्य व्यक्ती नोकरीच्या व्यवसायामध्ये असताना किंवा नोकरीमध्ये असताना बेसिकली छोट्या व्यवसायामध्ये कॉम्प्रोमाइजेस भरपूर करतो. ऍक्टिव्ह इन्कम जर कमवला तर कॉम्प्रोमाइजेस करायला लागणार आहेत आणि फायनान्शियल सिक्युरिटी नाही आहे, फायनान्शियल फ्रीडम नाही आहे.
छोटे उद्योग करणारी मंडळी, दुकानदारी असेल, छोटा मोठा कारखाना असेल, स्वयंरोजगार, स्वतःहून केलेली स्वतःची नोकरी, स्वयंरोजगार, तुमच्यावरतीच जर समजा उत्पन्न अवलंबून असेल तर चुकून समजा तुमच्या पश्चात जर घरच्यांना घराच्या बाहेर पडावं लागलं नोकरी धंद्यासाठी, तर काय तुमची क्वालिटी ते रिप्लेस करू शकतात का? नाही करू शकत. मी सुद्धा तो विचार केला, नाही करू शकत. मी ट्रेनिंग क्वालिटीज माझ्या चांगल्या आहेत, मी ट्रेनिंग करू शकतो, कोचिंग करू शकतो, मी बिझनेस मॉडेल, मी मालक लोकांना ट्रेनिंग देतो, मी एंटरप्रेन्युअर कोचिंग करतो, माझ्या पश्चात काय माझी पत्नी हे करू शकते, माझ्या मुली हे करू शकतात का? नाही करू शकत. मोठा बिझनेस पाहिजे. राईट साईडला बघा, 5% लोकसंख्या मोठा व्यवसाय करते किंवा इन्व्हेस्टर म्हणून काम करत असते. मोठा व्यवसाय म्हणजे कुठला? पार्ले, कोलगेट, हिंदुस्थान लिव्हर, डाबर, पतंजली, बैद्यनाथ, हे जे ब्रँडेड व्यवसाय आहेत यांची सिस्टम काम करत असते, यांच्यासाठी लोक काम करत असतात, बाहेरचं टॅलेंट काम करत असतं, आणि यांच्या कित्येक पिढ्या काहीही काम न करता कदाचित सेट झालेल्या बिझनेसमुळे पॅसिव्ह इन्कम क्रिएट करतात. फिजिकली काम न करता सुद्धा त्यांना पिढ्यानपिढ्या पैसे येत असतात. इन्व्हेस्टर सुद्धा मोठी गुंतवणूक करतात आणि व्याजावरती किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करतात किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात आणि त्याच्यावरती त्यांचं संपूर्ण आयुष्य ते पॅसिव्ह इन्कम सोर्सच्या आधारे जीवन जगतात, त्यांची लाईफस्टाईल मेंटेन करतात. आता या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कमला डिफरेन्शिएट करण्यासाठी एक साधं उदाहरण देतो, जर आजच्या या कॉम्प्लिकेशनमध्ये तुम्हाला काही कळलं नसेल तर. एक साधी गोष्ट आहे, ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे भात शेती आहे 5 एकर आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे 5 एकर आंब्याची शेती आहे. आंब्याची शेती एकदाच लागवड करायची आहे, दीर्घकाळ उत्पन्न मिळतं, कदाचित पुढचे 4-5 वर्ष आपल्याला थांबावं लागतं फळ येण्यासाठी, पण 5 पिढ्या 50 पिढ्या सुद्धा त्याच्यातनं फळ मिळत राहणार आहे माय डिअर फ्रेंड्स. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे भाताची शेती, दरवेळेला बीज लावायचं, दरवेळेला उत्पन्न कमवायचं, दरवेळेला बीज लावायचे, दरवेळेला उत्पन्न कमवायचं. विचार करा, समजा इथे जर आपण आता कोकणाच्या विभागातली जर काही मंडळी असू, कोस्टल रिजन मधले, तुमच्या 40 पिढ्यांनी भात लावलाय, तुम्ही पुढच्या वर्षी भात नाही लावला तर उत्पन्न मिळेल का? नाही. त्यालाच म्हणतो आपण ऍक्टिव्ह इन्कम. आजची जी संधी आहे बेसिकली लक्षात घ्या, पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करायचा असेल तर मोठा व्यवसाय, मोठी गुंतवणूक करावी लागते किंवा मग आंब्याच्या बागा असल्या पाहिजेत. येस ऑर नो? पण मग सर्वसामान्य व्यक्तींसाठी जर बघा, तुमची इच्छा डेफिनेटली पॅसिव्ह इन्कम मध्ये येण्याची असेल, पण ऍक्टिव्ह इन्कम मधून पॅसिव्ह इन्कम येण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल. कुठलंही भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नाही, दूरदृष्टिकोन आवश्यक आहे. आपण बघूया कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना पॅसिव्ह इन्कम क्रिएट करता येईल. आज ओके लाईफकेअरची संधी मी तुमच्या समोर मांडतोय. बेसिकली ज्या तडजोडीच्या आयुष्यातून बाहेर पडायचंय, लक्झरीस लाईफस्टाईल जगायचे, पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करायचा आहे, मुलांच्या शिक्षणासाठी, विदेश दौऱ्यांसाठी, राईट, घरामध्ये दागिन्याची आवश्यकता आहे, आपल्याला आपली लाईफस्टाईल बऱ्याच स्टँडर्ड्स वाढवायच्या आहेत, राईट. कित्येक लोकांच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज सुद्धा नसतात, मेडिक्लेम पॉलिसीज नसतात माय डिअर फ्रेंड्स. याच्यातनं बाहेर पडायचंय, 3 गोष्टी आपल्याला करायच्यात. कोणत्या 3 गोष्टी करायच्यात? यूज, शेअर अँड सपोर्ट. बघा, तुम्ही आम्ही कदाचित आज कुठल्याही व्यवसायामध्ये असू किंवा कुठल्याही नोकरीमध्ये असू, आपण सगळी जण ग्राहक आहोत. येस, कशाने कशाचे ग्राहक आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कदाचित आपण हिऱ्याचे ग्राहक नसू, कदाचित आपण एलईडी टीव्हीचे ग्राहक नसू अजून, कदाचित आपण 4-व्हीलरचे ग्राहक नसू, कदाचित आपण मर्सिडीज बेंचचे ग्राहक नसू, कदाचित आपले फॉरेन टूर झाले नसतील, कदाचित आपण पासपोर्टचे सुद्धा ग्राहक नसू, पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आम्ही सगळे दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असलेले उत्पादन म्हणजेच डीमार्ट किंवा बिग बाजार किराणा मालाच्या दुकानदाराचे नक्कीच आपण ग्राहक आहोत. मग ह्या ही गोष्ट अशी आहे की ती आपण टाळूच शकत नाही. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये उत्पन्न बंद होतं, पण दात घासणं सुरू होतं, अंगाला साबण लावणं चालू होतं, चहापत्ती, कुकिंग ऑइल, म्हणजे ह्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असलेल्या वस्तू आपण नाईलाजास्तव असेल किंवा स्वखुशीन असेल आपल्याला आणावंच लागतात. मग ते क्रेडिट कार्डवर आणा किंवा डेबिट कार्डवर आणा, या वस्तू अत्यावश्यक आहेत माय डिअर फ्रेंड्स. अशाच काही वस्तू, 150 पेक्षा जास्त वस्तू ओके लाईफ केअर आपल्यासाठी मार्केटमध्ये घेऊन आली आहे. आपल्याला यांचं फक्त ग्राहक बनायचंय. बघा, आज तुम्ही कुठे ना कुठेतरी ग्राहक झालेलाच आहात, पण काय तुम्ही श्रीमंत होण्याचा मार्ग तिथनं स्वीकारू शकता का? नाही. पार्लेची एजन्सी मिळू शकते का? नेस्लेची एजन्सी मिळू शकते का? कारण ऑलरेडी कुणी ना कुणीतरी एजन्सी घेतलेली आहे. मग नवीन प्रोडक्टच्या माध्यमातूनच आपल्याला काही ना काही संधी मिळू शकते. बरं, पार्ले सुद्धा नवीन नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतं, पण त्या नवीन प्रोडक्टची एजन्सी जुन्याच डिस्ट्रीब्युटरला मिळते, लक्षात घ्या. आज आपण काय करतोय, खरेदीचं ठिकाण बदलतोय, म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असलेल्या वस्तू आपण ओके लाईफ केअर मधून सुरुवात करणार. ब्रँड बदलणार आहोत आपण. बस, का ब्रँड बदलणार आहे? आपल्याला यांची डिस्ट्रीब्युटरशिप मिळते, पहिली गोष्ट. डिस्काउंट रेट मध्ये प्रोडक्ट्स मिळणार आहेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला व्यवसाय करण्याची संधी मिळते, म्हणजे श्रीमंत होण्याची संधी मिळते, जी कदाचित आपल्याला पारंपरिक व्यवसायामध्ये पतंजली, डाबर, हिंदुस्थान लिव्हर, कोलगेट पामोलिव्ह, आयटीसी ही मंडळी देणार नाहीयेत. म्हणून आपण ह्यांचे ग्राहक बनायचे. दुसरी गोष्ट, ग्राहक का बनायचे? जर चांगले प्रोडक्ट असतील तर बनायचे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनी प्रत्येक प्रोडक्टला सॅटिस्फॅक्शन गॅरंटी देते, मनी बॅक
पॉलिसी आहे कंपनीची 30 दिवस वस्तू वापरा, नाही आवडली परत करा. माय डिअर फ्रेंड, जीएसटी वजा जातात, पैसे परत दिले जातात, कारण कंपनी क्वालिटीच्या वरती कॉन्फिडेंट आहे. आणि अजून मी या बिझनेसशी किंवा या कंपनीशी निगडीत का आहे, कारण ही स्वदेशी कंपनी आहे, भारतीय उत्पादने आपण वापरली पाहिजेत. आपणच सक्षम नाही तर आपला समाज सक्षम, नाही तर आपला देश सक्षम करण्यासाठी स्वदेशी स्वीकारलं पाहिजे. आज पंतप्रधानांच्या पोस्टवरून जेव्हा आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या गोष्टी केल्या जातात, लक्षात घ्या, हा संकेत आहे आपल्याला पुढच्या येणाऱ्या 5 किंवा 10 वर्षांमध्ये ही परिस्थिती भयानक उभी राहणार आहे की आपण स्वावलंबी नाही झालो, आपण स्वदेशी जर वस्तू नाही स्वीकारल्या तर कदाचित आपण पारतंत्र्याकडे जाऊ आर्थिकदृष्ट्या. सो हे एक कारण आहे की चला आपण एका इंडियन डायरेक्ट सेलिंग कंपनी बरोबर का असोसिएट होऊ नये. आणि दुसरी गोष्ट, व्यावसायिक संधी मिळते. आता ही व्यावसायिक संधी 2 टप्प्यांमध्ये मी सांगणार आहे. एक, शेअर करणे, म्हणजेच काय तर तुम्हाला आवडलेली उत्पादने, त्यांचा आलेला अनुभव तुम्ही तुमच्या मित्रमंडळी ओळखीच्या लोकांमध्ये बोलून दाखवायचं. याला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग लागत नाही, जो अनुभव आलाय तो कथन करायचा आहे. दुसरी गोष्ट, हा व्यवसाय आमच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांना, ज्यांना तडजोडीतून बाहेर पडायचे, स्वप्न पूर्ण करायचे, आपल्याला एक्स्ट्रा 10-5 हजार रुपये, 20 हजार रुपये, 50 हजार रुपये एक्स्ट्रा उत्पन्न कमवायचे, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचे. आणि कसं पोहोचायचंय, कधी पोहोचायचंय, काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय, ऑनलाईन कसं बोलायचंय, ऑफलाईन कसं बोलायचंय, याचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तुम्ही ही व्यावसायिक संधी आमच्या मदतीने शेअर करणार आहात, तुम्ही एकटे शेअर करणार नाहीत. किती सोपा व्यवसाय बघा. युज करणे प्रोडक्ट्स, तुम्ही ऑलरेडी युज करताय, तुम्हाला माहितीये कसं युज करायचंय. शेअरिंगमध्ये आलेला अनुभव शेअर करताय, आणि ही व्यावसायिक संधी आमच्या मदतीने शेअर करताय. सोपे काम आहे 2. तिसरं काम सपोर्ट आहे. सपोर्ट करणं म्हणजे काय, तुम्ही ज्या लोकांबरोबर हा व्यवसाय करू इच्छिता त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना ह्या व्यवसायासाठी तयार करणे ही एज्युकेशन सिस्टीमची जबाबदारी आहे. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन एज्युकेशनची जबाबदारी, सपोर्ट करण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे, लक्षात घ्या. सो यूज, शेअर, सपोर्ट मध्ये तुमचं काम आहे मेजर. यूज करणे प्रोडक्ट्स, शेअर करणे आलेला अनुभव सांगणे, राईट. सो पुढे जाऊया. लक्षात घ्या, भारतामध्ये कोणतीही गोष्ट जर बँक ओपन करायची, आरबीआयची परवानगी, इन्शुरन्स कंपनी ओपन करायची तर आयआरडीएची परवानगी लागते. तसंच गव्हर्नमेंटने काय केलंय, 2016 साली मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्सच्या माध्यमातून नेटवर्क मार्केटिंगची कंपनी सुरू करायची असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते. याचा अर्थ आपण लिगलाइज बिझनेस मध्ये, लक्षात घ्या, कुठल्या पिरामिड स्कीम मध्ये नाहीये. केपीएमजी आणि फिक्की सारखी संस्था सांगते 70,000 कोटीच्या आसपास येणाऱ्या 5 वर्षांमध्ये उलाढाल होणार आहे. बघा, इतर कोणतेही सेक्टर जर वाढले तर तुम्हाला, आम्हाला, ग्राहकांना त्याचा काहीच बेनिफिट नाही. मोबाईलचं सेक्टर खूप वाढलं, तुम्ही काय फार तर ग्राहक होणार. लॅपटॉपचं सेक्टर खूप वाढलं, तुम्ही कोण होणार, फक्त ग्राहक असणार आहात. समजा आयटी सेक्टर वाढला, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री बूम झाली, अहो तुम्ही त्याची जर ग्राहक असाल तर तुम्हाला पैसे कमवण्याची संधी नाहीये ती इंडस्ट्री बूम झाली तरी. लक्षात घ्या, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री बूम होतीये, आणि तुम्ही इथे फक्त कस्टमर नाही आहात तर तुम्ही इथं बिझनेसमॅन सुद्धा आहात, लक्षात घ्या माय डिअर फ्रेंड्स. सो आपल्याला गांभीर्याने याच्याकडे का बघायचं, येणारं मार्केट खूप मोठं होत चाललेलं आहे, आणि सर्वसामान्य व्यक्ती 18 वर्ष वयाच्या पुढचं ह्या बिझनेसमध्ये येऊ शकतो. आज कर्नाटका स्टेट ओपन युनिव्हर्सिटी असेल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, यांनी आपल्या ग्रॅज्युएशनचे किंवा एमबीएच्या प्रोग्राममध्ये नेटवर्क मार्केटिंग शिकवायला सुरू केलंय. म्हणजे येणारी पिढी, आज जे मी तुम्हाला कदाचित ऑनलाईन झूमच्या माध्यमातून सांगतोय, उद्या हे शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलं जाणार आहे, ऑलरेडी युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवलं चाललेलं आहे. सो तुमच्या पुढच्या पिढीला नेटवर्क मार्केटिंग कळणार आहे. आणि काय होईल माहितीये का, जसं बघा तुमच्या माझ्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडतात. ज्या वेळेला 78 मध्ये आमच्या वडिलांनी चिंचवडमध्ये जमीन घेतली, 3 गुंठे, 2,500 रुपये गुंठा जमीन होती, आज त्याची किंमत करोडोंमध्ये गेली आहे. मी मधल्या काळामध्ये ज्यावेळेस वडील हयात होते त्यावेळेस मी बऱ्याच वेळेला मजाक मध्ये असं बोलायचो, 3 गुंठे घ्यायच्या ऐवजी 12-15 गुंठे का नाही घेतली. वडील म्हणायचे 3 गुंठे घेतली, त्याच्यावर घर बांधलं, टाळक्यावरची सगळी केस निघून गेली. माय डिअर फ्रेंड्स, पुढची पिढी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. कदाचित बघा, येणारा काळ आपल्या मुलांना कळणार आहे की नेटवर्क मार्केटिंग पप्पांना सहज करता आलं असतं, गुंतवणूक नव्हती, भांडवल काही लागत नव्हतं, रिस्क काही नव्हती, मग पप्पांनी का नाही केलं, ही पुढची पिढी आपल्याला विचारणार आहे. सो त्यांनी विचारण्याच्या ऐवजी त्यांना असा प्लॅटफॉर्म देऊया की त्यांना लक्झरियस लाईफस्टाईल मिळेल, त्यांची स्वप्न आपणच पूर्ण करू, त्यांची स्वप्न त्यांना सुद्धा पूर्ण करायची गरज भासली नाही पाहिजे. माय डिअर फ्रेंड्स, मी हा बिझनेस माझ्या दोन्ही मुलींसाठी करतोय. माझ्या दोन्ही मुली, पहिली मुलगी आता जी आहे ती मेडिकल सेक्टरमधून पुढे चालली आहे, दुसरी मुलगी 8वीला आहे जिला मी आय एस ऑफिसर करणार आहे. पण दोघीही कधीही पैशासाठी काम करणार नाही, ह्या विजनने मी हा व्यवसाय करतोय. तुम्हाला टप्प्याटप्प्याने लक्षात येईल, जसे तुम्ही ट्रेनिंग्स घ्याल तसे तुम्हाला लक्षात येईल की ह्या व्यवसायाची व्याप्ती काय आहे. चला तर मग, हे करिअर जर मला सुरू करायचं असेल किंवा तुम्हाला सुरू करायचं असेल तर कंपनी चॉईस कशी करायची, काही ठराविक पिलर्स आहेत लक्षात घ्या.
कोणते पिलर्स आहेत, सगळ्यात बेसिक काय एज्युकेशन सिस्टीम असली पाहिजे ज्याच्या माध्यमातून आज आपण वन स्टार एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून हे बिझनेस प्रेझेंटेशन ऐकताय. येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या अगोदरच, मॅक्झिमम व्हॅलेंटाईन डे पर्यंत, 14 फेब्रुवारी पर्यंत, राईट, तुम्हाला एक ऑनलाईन ऍप्लिकेशन मिळेल वन स्टार एज्युकेशन सिस्टमचं, की घर बसल्या तुम्हाला दररोज थोडं थोडं प्रशिक्षण घेता येईल, तुमच्या सवडीप्रमाणे प्रशिक्षण घेता येईल. सो माय डिअर फ्रेंड्स, एज्युकेशन सिस्टमच्या बरोबरच कंपनीचं प्रोफाईल, कंपनीची प्रॉडक्ट रेंज, कंपनीची प्राईस आणि कंपनीचा पे आउट सुद्धा चांगला असणं अपेक्षित आहे. आपण टप्प्याटप्प्याने पुढे बघूया की ह्या गोष्टी कशा आपण तपासल्या पाहिजेत. नाव प्रोफाईलकडे येऊया. ओके लाईफकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बेसिकली 4 वर्ष होऊन गेले, स्लाईड थोडीशी जुनी आहे. सो पहिल्या 4 वर्षामध्ये ओके लाईफकेअरने जो धुमाकूळ घातलाय मार्केटमध्ये, ज्या स्पीडने कंपनी वाढते लक्षात घ्या, त्यांची विजन आणि त्यांची ग्रोथ, त्यांचं एक्झिक्युशन पॉवर जर बघितली, तर अशा 4-5 वर्ष जुन्या असलेल्या कंपन्या किंवा मार्केटमध्ये ऑलरेडी 25 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 15 वर्ष, कोणी 10 वर्ष ऑलरेडी अशा कंपन्या आहेत मार्केटमध्ये ज्या सुरू आहेत, अशा कंपनीना सुद्धा जे पहिले 5 वर्षामध्ये साध्य नाही करता आलं ते ऑलरेडी आपण साध्य केलं लक्षात घ्या. कंपनीची स्ट्रॉंग मॅनेजमेंट आहे, 20 वर्षाचा ट्रॅडिशनल मार्केटचा अनुभव आणि 20 वर्षाचा नेटवर्क मार्केटिंगचा अनुभव आहे मॅनेजमेंटला. 4.5 एकरमध्ये ऑफिस आहे, 2 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत लक्षात घ्या, 2 एकरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, 13 वेअरहाऊसेस आहेत स्वतःच्या मालकीचे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्वतःची टीम आहे, जे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय ना टिकमाक बघा ओके लाईफकेअर आणि अदर कंपनी नाही, म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये इतर कोणत्याही यशस्वी कंपनीकडे ह्या गोष्टी नव्हत्या, पहिल्या 5 वर्षात त्या आपल्याकडे ऑलरेडी आहेत. टोटल 27 शास्त्रज्ञ आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये काम करतात लक्षात घ्या, त्यातले 6 पगारी आहेत आणि 21 पॅनलवरती आहेत. 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. पहिली कंपनी जी भारतातली प्रोबायोटिक प्रोडक्ट्स डायरेक्ट सेलिंगमध्ये लॉन्च केलेली. दरवर्षी 50 पेक्षा जास्त प्रोडक्ट लॉन्च होतात, यावर्षी 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट लॉन्च होणार लक्षात घ्या. फेब्रुवारीमध्येच, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी मिळूनच जवळपास 80 ते 90 प्रोडक्ट्स लॉन्च होतात माय डिअर फ्रेंड्स. जानेवारीमध्ये ऑलरेडी काही प्रोडक्ट्स लॉन्च झाले, आता फेब्रुवारीमध्ये पण होत आहेत. डिस्ट्रीब्युटरचं अर्निंग ट्रिमेंडस होत चाललंय, कोणी 5,000, 10,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 15,00,000, 20,00,000, 40,00,000 रुपये प्रति महिना पे आउट घेणारी मंडळी आहेत माय डिअर फ्रेंड्स, जे पहिल्या 5 वर्षामध्ये इतर कोणत्याही कंपनीमध्ये नव्हते. माय डिअर फ्रेंड्स, अफलातून बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. एक गोष्ट समजून घेऊया की पैसा नक्की आपल्याला कसा मिळणार आहे. बघा, ट्रॅडिशनल मार्केटमध्ये आजपर्यंत तुम्ही ज्या काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या कशा खरेदी केल्या आहेत, कुठल्या तरी उत्पादक उत्पादन करतो वस्तू आणि तो कस्टमरकडे पोहोचवण्यासाठी काय करतो, तर ॲडव्हर्टायझिंग करतो, राईट, ट्रान्सपोर्टेशन करतो, CNF एजंट असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, होलसेलर असेल आणि दुकानदाराच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवतो. आता ही मधली मंडळी समाजसेवक नाहीत, ते एजंट आहेत, एजन्सी आहे त्यांची, ते पैसे कमवणारच. मग हे पैसे कुणाच्या खिशातनं चाललेत, तुमच्या माझ्या खिशातनं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे पैसे चाललेत. सुदैवाने 25 वर्षापूर्वी डायरेक्ट सेलिंग भारतामध्ये सुरू झालं, काही प्रमाणामध्ये तरी करोडो लोक, काही प्रमाणामध्ये, कारण 140 पेक्षा जास्ती जर करोड संख्या असेल आपल्या, 140 कोटीपेक्षा जास्त संख्या असेल, त्यातनं काही करोड लोक जर ह्या सिस्टममध्ये आले तर लक्षात घ्या, मिल बाटके खारे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीने हा व्यवसाय सुरू आहे. म्हणजे कस्टमर कस्टमर न राहता तो डिस्ट्रीब्युटर होतोय, तोच व्यवसाय ओके लाईफकेअरचा आहे. ओके लाईफकेअर ह्या मधल्या सगळ्या लोकांना बायपास करते. फ्लिपकार्टने काय केलं, मॅन्युफॅक्चरकडनं कस्टमर पर्यंत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. डीमार्टने काय केलं, मॅन्युफॅक्चरकडनं डायरेक्ट तुमच्यापर्यंत वस्तू प्रस्थापित केली. बिग बझारने तेच केलं लक्षात घ्या, स्नॅपडीलने तेच केलं, अमेझॉन तेच करतंय, अलिबाबा तेच करतंय. लक्षात घ्या, जी मंडळी मधली चेन बायपास करते ती श्रीमंत होत चालली आहेत, पण व्यावसायिकांनाच फक्त संधी मिळते. नेटवर्क मार्केटिंगची संधी अशी लक्षात घ्या, ओके लाईफकेअर वस्तूंचं उत्पादन करते, डायरेक्ट तुमच्याकडे आणि आमच्याकडे नेऊन पोहोचवते. आपण एक ग्राहकांचं जाळं तयार करतो आणि ग्राहकच इकडे श्रीमंत होण्याची संधी घेतात लक्षात घ्या. सो ओके लाईफकेअरचा डिस्ट्रीब्युटर हा लॉयल कस्टमर आहे, जो व्यवसाय सुद्धा करतोय, पार्टनर आहे ओके लाईफकेअर बरोबर. समोर काही वस्तू दाखवल्यात, एक मी संक्षिप्त तुम्हाला सांगतो. ओके लाईफकेअर मध्ये ज्याही वस्तू मिळतात त्या ट्रॅडिशनल मार्केट म्हणजे दुकानदारांना कॉम्पिटेटिव्ह प्राइस आणि क्वालिटी मधल्या वस्तू आहेत, उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू आहेत. 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी आहे. आपण फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे डेली नीड्स मध्ये काम करतो, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मध्ये काम करतो, प्लस प्रीमियम फूड सप्लिमेंट्स मध्ये पण काम करतो. येस, ज्यावेळेला पोट भरेल त्यावेळेला निश्चित आपण बदामाचा विचार करू, ज्यावेळेस तांदूळ चांगला घरामध्ये येईल त्यावेळेस आपण मनुक्याचा विचार करू, त्यावेळेस आपण श्रीखंडपुरीचा विचार करू, ज्यावेळेला आमचं रेशन पाणी, आम्ही 52 रुपयाचा तांदूळ आणतोय मग 82 रुपयाचं का नाही, 36 रुपयाचा गहू घेतोय 56 रुपयाचं का नाही, त्याच्यातून जर आपण इन्कम सोर्स मधनं पुढे आलो तर निश्चित प्रीमियम फूड सप्लिमेंट सुद्धा वापरू, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राखता येईल. माय डिअर फ्रेंड्स,
आपल्या व्यवसायासाठी उत्कृष्ट अशी प्रोडक्ट रेंज कंपनीने ऑलरेडी रिसर्च करून मार्केटमध्ये उतरवलेली आहे, त्याचा फक्त आपल्याला फायदा घ्यायचा आहे, यूज करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आपल्या टीमला सपोर्ट होईल एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. नाव लेट अस अंडरस्टँड की हा बिझनेस प्लॅन ऍक्च्युली चालतो कसा. मला काय करायचंय, तीनच गोष्टी. प्रोडक्ट्स वापरण्यासाठी मला ओके लाईफ केअरचं दुकान स्वीकारायचंय. फक्त आधार कार्ड पॅन कार्ड देऊन आपल्याला ओके लाईफ केअरचं सभासद व्हायचंय. कुठलेही पैसे सभासद होण्यासाठी लागत नाहीत. तुम्ही लॉयल कस्टमर झालात की तुम्हाला वस्तू डिस्काउंट मध्ये मिळतात, गॅरंटी चांगल्या क्वालिटीच्या वस्तू मिळतात, मनी बॅक गॅरंटीच्या वस्तू मिळतात. आणि जर ह्या वस्तू तुम्ही इतर लोकांना शेअर केल्या तर त्याच्यातून काय होईल, व्यवसाय शेअर केला. बघा तुमच्या माझ्या आजूबाजूला जी मिडल क्लास फॅमिलीज आहेत ना, किती आहेत माहिती तुम्हाला मिडल क्लास फॅमिलीज? भारतामध्ये फक्त 3% लोक मिडल क्लास मध्ये येतात, 2% लोक गर्भश्रीमंत आहेत, उरलेली 95% लोकांचं मानसिक उत्पन्न 15,000 ते 60,000 दरम्यान आहे. आणि ह्यांना व्यावसायिक संधी हवी आहे, लक्षात घ्या. कुठलाही व्यवसाय करताना गरज ओळखून व्यवसाय करायचा असतो. कुणालाही तुमच्या आजूबाजूला विचारा, पैसे एक्स्ट्रा कमवायचे का? ही मेजॉरिटी लोक तुम्हाला सापडणार आहेत. तुम्ही त्यांना प्रोडक्ट्स नाही विचारले चालेल, कुठली एखादी सुखवस्तू नाही विचारले चालेल, दागदागिने नाही विचारलं चालेल, प्लॉट नाही विचारलं चालेल, फ्लॅट नाही विचारलं. त्यांना फक्त एवढं विचारा, तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम सोर्सची आवश्यकता आहे का? मेजॉरिटी 100 मधली 60 ते 70% लोक तुम्हाला त्याच्यापेक्षाही किंमत जास्ती अशी लोक सापडतील की त्यांना एक्स्ट्रा उत्पन्न हवंय पण कमवता येत नाहीये. आपण संधी देऊयात माय डिअर फ्रेंड्स. 7 प्रकारचे आयुष्यभर मिळणारं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. पहिल्या उत्पन्नापासून सुरुवात करूया. तुम्ही ज्या वेळेला या व्यवसायामध्ये येतात त्यावेळेला तुम्हाला अधिकार मिळतो कंपनीकडून. बघा कोथमीरची गड्डी घेताना सुद्धा 1 गड्डी घेतली 20 रुपये, 2 गड्डी घेतली 30 रुपये, 4 गड्डी घेतली 50 रुपये. कोथिंबीरची गड्डी घेताना सुद्धा तो समोरचा शेतकरी किंवा विक्रेता आपल्याकडनं क्वांटिटी विचारतो. ओके लाईफ केअर बघा 150 प्रोडक्टची एजन्सी तुम्हाला मिळते फक्त आधार कार्ड पॅन कार्ड देऊन. आणि अधिकार काय मिळतो, 20% ते 40% डिस्काउंट रेटमध्ये प्रोडक्ट्स. माय डिअर फ्रेंड्स, जस्ट ह्या अथॉरिटी ह्या बघा. आज आपण एखादा मोबाईल खरेदी करायचा, एखादी वस्तू खरेदी करायचं, एकदा अमेझॉनवर जाऊन बघणार, एकदा रिलायन्स डिजिटलवर जाऊन बघणार, एकदा विजय सेल्सवर जाऊन बघणार, फ्लिपकार्टवरती जाऊन बघणार. का 2% 5% इकडे तिकडे कुठे चांगली वस्तू मिळेल माय डिअर फ्रेंड्स? आणि कुठे चाटी लागेल आपल्याला तेही कळत नाही. वेळ वाया घालवतो आपण, पैसेही वाया जातात, कधी कधी अनुभव पण येतात. ओके लाईफ केअर तुम्हाला 150 प्रोडक्ट्स, 1-2 प्रोडक्ट नव्हे 150 प्रोडक्ट्स डिस्काउंट रेटमध्ये देणार आहे. सो कुठलाही प्रोडक्ट तुम्ही एमआरपी मध्ये खरेदी करणार नाही. तुम्ही वस्तू वापरली पैसे वाचणार. तुम्ही या वस्तूंबद्दल लोकांशी बोललात, तुम्हाला सेलिंग करायचं नाहीये, खरेदी करायची आहे. आणि त्या वस्तूंचा आलेला अनुभव 4 चौघांना सांगा, 10 लोकांना 20 लोकांना सांगा, तुम्ही ऑफिसमध्ये जिथे जाता तिथे सांगा, तुमच्या धंद्याच्या ठिकाणी सांगा, तुमच्या शेजारी पाजारी सांगा. सहज आपण याची त्याची गोष्टी करतो. आज विराट कोहलीला भीक लागलेली नाहीये तरी तो जाहिराती करतो. ऐश्वर्य राय लक्ष साबणाने आंघोळ करत असेल, तिचा डॉगी सुद्धा आंघोळ करत नाही लक्ष्मी. त्यांना उपासमारी नाहीये तरी ते रेकमेंड करतात, तुम्हाला शिफारस करतात. त्यांच्या फेस व्हॅल्यू राईट, त्यांची जी ब्रँड इमेज आहे मार्केटमध्ये त्याला ते एनकॅश करतात. मला सांगा ऐश्वर्य राय जर समजा 45-50 वर्षे झाल्या तिला साबणाची जाहिरात कोण देईल का? हे ऐश्वर्याला माहिती आहे. अहो पिक्चर मिळणार नाही तर जाहिरात कशी मिळणार आहे? सो त्या वयामध्ये ज्या वेळेला तिला फॉर्म आहे त्याच वेळेला ती जाहिरात करते. विराट कोहली रिटायर झाल्यानंतर कोण जाहिरात देणार आहे का? आज सचिन तेंडुलकरला किती मोठ्या प्रमाणात जाहिराती येतात, नाहीयेत. फॉर्म असताना मला असं म्हणायचं, तुमचं जर योग्य चाललंय, खूप छान चाललंय, तुम्ही फॉर्म मध्ये आहात, जाहिरात करायला शिकूया माय डिअर फ्रेंड्स. आपली ब्रँड व्हॅल्यू एनकॅश करायला शिकूया. जे प्रोफेशनल पद्धतीने काम झालं पाहिजे ते प्रोफेशनल पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आपण थोडं व्यावसायिक दृष्टिकोन ठेवूया, एंटरप्रेनरशिप ठेवूया, नॉट ओनली बिझनेस एंटरप्रेनरशिप ठेवूया. थोडीशी उद्योजकता आपल्यामध्ये आणणं फार गरजेचं आहे आणि थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्या जीवनाबद्दल करणं आवश्यक आहे माय डिअर फ्रेंड्स. आणि मी म्हणेन की जर तुम्ही खूप सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगताय या व्यवसायाची तुम्हाला आवश्यकता नाहीये. पण हा निर्णय सुखी समाधानी आयुष्य मी जगतोय हा निर्णय घेण्या अगोदर माझी इच्छा अशी असेल किंवा माझी सजेशन असं असेल की आपल्या फॅमिलीला जाऊन विचारा की ते खरंच खूप आनंदात सुखी समाधानी आहेत का. नसतील तर पुढची सगळी उत्पन्न आपल्यासाठी आहेत, फक्त रिटेल प्रॉफिटमध्ये आपल्याला थांबायचं नाहीये. ऍक्टिव्ह बोनस आमच्या मदतीने, मी परत एकदा रिपीट करतोय, आमच्या मदतीने तुम्ही काय करणार आहात, तुमच्या 25 लोकांशी या व्यवसायाबद्दल माहिती शेअर करणार आहात. आम्ही सांगणार आहोत, मग ते ऑनलाईनही असेल आणि ऑफलाईनही असेल. आणि ज्या वेळेला आपण पुढच्या काही दिवसांमध्ये मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च करणार आहोत, तुमचं काम आम्ही अधिक सोपं करणार, लक्षात घ्या. समजून घ्या, माझ्या एका व्हिडिओमुळे असेल किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीने या व्यवसायामध्ये घेऊन आले त्यांच्या बरोबर सुद्धा एक टीम आहे. या टीमने जर तुमच्या काही 10-15-20-25 लोकांशी जर चर्चा केली या व्यवसाय संदर्भात आणि ती मंडळी प्रोफेशनली करतील का, कारण तुम्ही नवीन आहात त्यामुळे ती मंडळी चर्चा करतील. मला सांगा काय सगळी मंडळी नकार देतील?
निश्चित नाही, 25 लोकांशी चर्चा केल्यानंतर 5-10 लोक तर सहज पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवणार आहेत. त्यातले दोनच लोक जॉईन झाले असं आपण विचार करू आपल्या बरोबर. त्या दोन लोकांबरोबर सुद्धा आपण सगळे मिळून काम करणार आहोत. ती मंडळी एकटी काम करणार नाही, तुम्ही कधी एकटे काम करणार नाही आहात. त्या दोन लोकांच्याही माध्यमातून आपण काही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि एक कस्टमरचं, एक लॉयल कस्टमरचं जाळं विणलं जाणार आहे. लक्षात घ्या, आता इथे आकडेमोड मी तुम्हाला दाखवते पण तुम्हाला आकड्यांमध्ये अडकायचं नाहीये. एवढंच लक्षात ठेवा, जेवढा मोठा ग्रुप तयार होईल, जेवढं मोठं ग्राहकांचं जाळं तयार होईल, तेवढा मोठा सेल होणार आहे कंपनीचा, ओके लाईफ केअरचा, आणि त्याच्या पाठी कंपनी तुम्हाला आयुष्यभर मिळणारं उत्पन्न देणार आहे. आणि हे आयुष्यभर उत्पन्न कसं मिळणार आहे, परत एकदा सांगतोय, जेवढा जास्ती कन्झम्पशन होईल वस्तूंचं, जेवढी जास्ती खरेदी होईल तुमच्या माध्यमातून, तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून, तेवढं जास्ती उत्पन्न मिळणार आहे. पण कसं, जसं आपण एखादी पगारी स्लिप बघतो त्याच्यामध्ये HRA असतो, बेसिक असतो, TA असतो, DA असतो, LTA असतो, वगैरे वगैरे अलाउन्सेस असतात, राईट. आता ती झाली नोकरी. नोकरीमध्ये काय फिक्स पगार असतो आणि वार्षिक थोडीफार इन्क्रीमेंट असते. इकडे दररोज इन्क्रीमेंट होऊ शकते, दर आठवड्याला इन्क्रीमेंट होऊ शकते, दर महिन्याला इन्क्रीमेंट होऊ शकते. कसा, ग्रुप वाढवला आणि तोही एकटे नव्हे. नोकरी आपण एकटे करतो, दुकान आपण एकटे चालवतो, इथे एकट्याने काम करायचं नाही. मी नेहमी सांगत असतो, एकट्याने काम केलं तर तुमचा बाजीप्रभू होणार. तुमच्या जीवनाची खिंड, तुमची स्वप्न, ती लढाई तुम्ही एकट्याने लढायची नाही, आमच्या सोबत लढायची. आम्ही तुम्हाला सिस्टमचा सपोर्ट देणार आहे. चला, दोन समूह तयार झाल्यानंतर काय होतं लक्षात घ्या. इथे काही पॉईंट पॉईंट लिहिलेले, तुम्ही त्याच्यामध्ये फार अडकू नका. आपण म्हणूया ए ग्रुपमध्ये एक विशिष्ट बिझनेस झाला, बी ग्रुपमध्ये विशिष्ट बिझनेस झाला, की कंपनी तुम्हाला 30% त्यांच्या शेअरमधला, त्यांच्या बिझनेस व्हॉल्यूमच्या टर्नओव्हरचा एक हिस्सा काढून वाटत असते, राईट. सो उदाहरण समोर आपण बघूया. समजून घ्या की तुमच्या ए ग्रुपमध्ये 50,000 बिझनेस व्हॉल्यूम झाला. आता व्हॉल्यूम काय असतो हे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये समजू जाईल, आज त्याची अडकायची गरज नाहीये. ए आणि बी ग्रुपमध्ये 50,000 बिझनेस व्हॉल्यूम झाला, तुम्हाला ऍक्टिव्ह बोनसचे पॉईंट मिळतात. प्रत्येक 2,500 पाठीमागे एक असे 20 ऍक्टिव्ह बोनस पॉईंट मिळतात आणि याचं इन्कम साधारण तुम्हाला 4-5,000 रुपये मिळतं. येस, ऍव्हरेज बी ते 5,000 आहे, 4-5,000 रुपये ऍव्हरेज तुम्हाला उत्पन्न मिळतं. समजा आपल्याला 5,000 रुपये मिळतात, आपण थोडे अजून एक्स्ट्रा ऍक्टिव्हेटेड झालो किंवा अजून थोडासा कन्सिस्टंटली आपण बिझनेस केला, लगातार बिझनेस जर आपण हा मेंटेन केला, 2,500 लेफ्ट आणि 2,500 राईट असं 3 महिने मेंटेन केला तुम्ही, तर कंपनी तुम्हाला अधिक एक्स्ट्रा उत्पन्न 10% देते. उदाहरण मी पुन्हा तेच पकडून चाललोय, जर तुम्ही कन्सिस्टन्सी बोनसला अचीवमेंट केली तर 50,000 राईट मध्ये आणि 50,000 लेफ्ट मध्ये बिझनेस व्हॉल्यूम झाला तर एक एक्स्ट्रा उत्पन्न 10% तुमचं वाढलं. कन्सिस्टन्सी बोनस तुम्हाला साधारण 2,000 आसपास तुम्हाला मिळतो, जो 100-120 रेंजमध्ये असतो. माय डिअर फ्रेंड्स, अधिक मोठा बिझनेस केला, तुम्ही इंटरेस्टेड आहात, तुमची लोकही अजून इंटरेस्टेड आहेत, त्यांनी ट्रेनिंग चांगले घेतले, निश्चितच तुम्हाला एक्स्ट्रा उत्पन्न अधिक मिळणार आहे. बघा, परत एकदा सांगतो मी, उदाहरण तेच आहे, 50,000 बिझनेस व्हॉल्यूम राईट, 50,000 बिझनेस व्हॉल्यूम लेफ्ट, हे तुम्ही मेंटेन करा, तुम्हाला सुपर ऍक्टिव्ह बोनस चालू होतो. पहिल्या महिन्यापासून तुम्हाला सुपर ऍक्टिव्ह बोनस चालू होतो, अंदाजे 4,000 रुपये प्रत्येक 50,000 बिझनेस व्हॉल्यूमच्या तुम्हाला मिळतात. आता 50,000 पट्टीमध्ये बिझनेस वाढत गेला तर हे उत्पन्न तुमचं त्या पट्टीमध्ये वाढणार आहे. आज एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बरं, हे आपल्याला पाठ का नाही करायचं आहे, तुमच्या टाइम ऑफिसमधून जी स्लिप तुम्हाला मिळते, सॅलरी स्लिप, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही नाही करत, त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट असतं. तसं इथे आपल्याला काय आहे, ऍडमिनचं डिपार्टमेंट आहे, ओके लाईफ केअर आपल्याला याच्यासाठी सॉफ्टवेअर तयार करून ठेवलंय, ज्याचा वापर कंपनी योग्य पद्धतीने करते. तुमचा चेक तुम्हाला दर महिन्याच्या 8-10 तारखेच्या दरम्यान येतोच, 1-31 तारखेचा पे आउट तुम्हाला 10 तारखेच्या आत मिळतो. माय डिअर फ्रेंड्स, 50,000 डावीकडे आणि 50,000 उजवीकडे बिझनेस मेंटेन केला. लक्षात घ्या, मी वाढलेलं बोलतच नाही, मेंटेन केला. 3 महिने तुम्हाला कारफंड मिळतो, मस्त स्वप्न, तुमची जी गाडी असेल तुम्ही गाडी घ्या, कदाचित तुम्हाला बाईक पाहिजे बाईक घ्या, कदाचित तुम्हाला सायकल नवीन घ्यायची मुलांसाठी सायकल घ्या. कंपनी तुम्हाला विचारत नाही की तुम्ही कारच का नाही घेतली. नो माय डिअर फ्रेंड्स, तुमचे पैसे तुम्ही ते कसे खर्च करायचे तुम्ही ठरवा. जर समजा 50,000 बिझनेस व्हॉल्यूम आपण 6 महिने मेंटेन केला, 6 महिने मेंटेन केला, हाऊस फंड मिळतो. आणि आमच्याकडे ओके लाईफ केअर मध्ये पद्धत आहे, गाडी घेण्या अगोदर घर करा. हा, ऑलरेडी घर असेल तर मग तुम्ही गाडीकडे जा, पण भाड्याच्या घरात जर राहत असाल तर पहिलं घर करा असं आमचा कंपनीचा आग्रह असतो, हट्ट असतो. कंपल्शन नाहीये, तुम्ही तुमच्या इच्छेने घेऊ शकता, पण आमचा सजेशन तर असं असेल की तुम्ही अगोदर घर करा. माय डिअर फ्रेंड, तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल, बिझनेस वाढत जातो, इन्कम वाढत जातो, लक्षात घ्या. आता तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, तुम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत करावी. बघा, म्हणून तर आज आम्ही सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय आणि तुम्हाला सुद्धा का मदत करणार आहे, कारण जो व्यक्ती जास्ती लोकांना या बिझनेसमध्ये घेऊन येईल त्याला जास्ती उत्पन्न, एक्स्ट्राची रॉयल्टी मिळणार आहे 10%. म्हणजे तुम्ही पर्सनली ज्या लोकांना या व्यवसायामध्ये घेऊन येता त्या लोकांनी जे काही उत्पन्न कमवलंय त्या उत्पन्नाच्या 10% उत्पन्न कंपनी तुम्हाला देणार आहे. हाऊ ब्युटिफुल इज दॅट.
म्हणजेच काय, तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सपोर्ट करा असं कंपनी म्हणतेय, कारण कंपनी मार्केटिंगची जबाबदारी पूर्ण आपल्यावर दिली. बघा, पार्ले बिस्किटची एजन्सी जो घेतो की नाही डिस्ट्रीब्युटर, तो मार्केटिंग करत नाही, कंपनी मार्केटिंग करते, लक्षात घ्या. जाहिराती कंपनी देते, ब्रँड अँबॅसेडर कंपनी आणते मार्केटमध्ये, तो फक्त पुरवतो वस्तू दुकानामध्ये आणि दुकानदार सेल करतो. म्हणजे मार्केटिंगची जबाबदारी पार्लेची असते, मार्केटिंगची जबाबदारी अमूलची असते, मार्केटिंगची जबाबदारी हिंदुस्थान लिव्हर किंवा कोलगेटची असते. ओके, लाईफ केअरने त्याच मार्केटिंगचा फंड बाजूला काढला आणि तुमच्या माझ्यावरती मार्केटिंगची जबाबदारी दिली, माय डिअर फ्रेंड्स. सो जेवढं आपण जास्ती मार्केटिंग करू तेवढं आपल्याला जास्ती प्रॉफिट मिळणार आहे, कंपनीच्या ऍक्च्युली आपण पार्टनर होतोय, लक्षात घ्या. थोडीशी समरी बघूया 2 मिनिटांमध्ये. 2 स्लॅब आहेत. 2500 बिझनेस व्हॉल्यूम तुम्ही मेंटेन केला की 40% उत्पन्न तुम्हाला बिझनेस व्हॉल्यूमवर मिळतं. 50000 बिझनेस व्हॉल्यूम तुम्ही मेंटेन केला की 27.5% मिळतं. आणि फ्लॅगशिप बोनस जो शेवटी मी दाखवला तो 10%. याच्या व्यतिरिक्त कंपनीने अजून 3 बोनसेस ऍड केलेत जे तुम्हाला पुढच्या ट्रेनिंगमध्ये कळतील आणि ज्याच्यामुळे तुमचा इन्कम 6% अधिक वाढणार आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये एक्स्ट्रा 6% उत्पन्न कंपनीने देऊ केलंय. काय करायचंय हो? अफलातून कंपनीच्या ऑफर्स असतात त्या स्वीकारायच्या. कन्सिस्टन्सी ऑफर आहे. इथे 2500 रुपये लिहिले ह्या 15 तारखेपर्यंत, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जर तुम्ही पर्सनली 2000 रुपयाची खरेदी 6 महिने केली की 7व्या महिन्यामध्ये 2000 प्रोडक्ट फ्री. ऑलरेडी कंपनीने 20-40% तुम्हाला डिस्काउंट दिलाय, त्याच्यावरती परत 16% जास्तीचा डिस्काउंट तुम्हाला, तुम्ही कन्सिस्टंट लॉयल कस्टमर आहात म्हणून मिळतोय. 5000 खरेदी दर महिना जर केली आपण 6 महिने, तर 7व्या आणि 8व्या महिन्यामध्ये 10000 रुपयाचे प्रोडक्ट टोटल फ्री मिळतात. डिस्काउंट लक्षात घ्या किती होतोय, 32% आणि इकडे समजा किमान 20%, 50-55-60% डिस्काउंट. डिमार्टला अभिषेक जरी जाऊन घातला तरी मिळणार नाही, माय डिअर फ्रेंड्स. अशा अफलातून कंपनीचे ऑफर्स असतात. कंपनी फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला ट्रेनिंग देते, अचीवर डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा कंपनी टार्गेट्स वरती आपल्याला देते, आपल्याकडनं पैसे घेत नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, कंपनी बेसिकली या सगळ्या गोष्टींचा फायदा जर आपल्याला करायचा आहे, जेवढा मोठा ग्रुप आपण करणार आहोत एकमेकांच्या मदतीने, एज्युकेशन सिस्टमच्या मदतीने करणार आहोत, तेवढं मोठं उत्पन्न कमवणार आहे. आपल्याला आपल्या तडजोडीच्या आयुष्यातून बाहेर पडायचं आहे, आपल्याला स्वप्नवत जीवन जगायचं आहे. आपल्या मुलांची शिक्षणाची असतील, विदेश दौऱ्याची असतील, सगळ्या प्रकारची स्वप्न पूर्ण करायची आहेत. काय करायचं आहे, स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या, पहिली पर्चेसिंग करा 2000 रुपयाने, रिपर्चेसिंग मध्ये या, 6 महिने मेंटेन करा, अधिक डिस्काउंट मिळवा, म्हणजेच यूज करायला सुरुवात करा प्रोडक्ट्स, ब्रँड चेंज करा. आमच्याकडे ट्रेनिंग्स घ्या, कसा बिझनेस शेअर करायचा आहे, कसे प्रोडक्ट शेअर करायचे याचं सुद्धा तुम्हाला शिक्षण दिलं जाणार आहे, माय डिअर फ्रेंड्स. आणि तिसरी गोष्ट, एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून आलेल्या लोकांना सपोर्ट मिळणार आहे. सो यूज शेअर अँड सपोर्ट फॉर व्हॉट, टू अचीव फायनान्शियल फ्रीडम. माय डिअर फ्रेंड्स, इथे येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी एक आंब्याचं झाड असणार, लक्षात घ्या. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आंब्याचं झाड असणार आहे, त्याची जोपासना तुम्ही आम्ही मिळून करायची आहे, तुमची एकट्याची ती जबाबदारी नसणार आहे. म्हणून लर्न, लीड अँड रिपीट द सेम थिंग. माय डिअर फ्रेंड्स, या तडजोडीच्या आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत. ज्या व्यक्तीने तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही लिंक शेअर केली आहे, ही मीटिंगची लिंक शेअर केली आहे, त्यांच्याशी तुरंत संपर्क करा. ही मीटिंग संपल्यावर रजिस्ट्रेशन करून घ्या, शुभेच्छा शिग्रम करा. थँक्यू व्हेरी मच अँड विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद.